नमस्कार, शीतल किचन अँड क्रिएटिवमध्ये मी शीतल तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत दाल पालक आणि मसाला राईस. तर त्यासाठी बघा, इथे मी डाळी घेतलेली आहे. मुगाची डाळ आहे अर्धी वाटी, तुरीची डाळ आहे अर्धी वाटी आणि मसूरची डाळ आहे अर्धी वाटी, बघू शकता तुम्ही इथे. तर आता ह्या तिघं डाळी मी कुकरमध्ये घालून घेत आहे आणि आपण ह्या स्वच्छ अशा धुवून घेणार आहोत. तर हे बघा, मी इथे धुवून घेतलेले आहेत डाळी सर्व आणि आपण आता त्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत. बघू शकता मी इथे पाणी ॲड केलेलं आहे आणि अर्धा चमचा मी यामध्ये हळद घातलेली आहे. आणि आपण आता गॅस लावून घेतलेला आहे. कुकर आपण गॅसवर ठेवलेला आहे आणि यामध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे. तर आपली आता डाळ आपण छान अशी शिजवून देणार आहोत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही झाकण लावूनही शिजवू शकता. तर हे बघा, इथे डाळ आपली अशी शिजलेली आहे. मी पूर्ण शिजवलेली नाही आहे डाळ, थोडीशी शिजवलेली आहे. तर आता आपण साहित्य बघूया. तर इथे बघा, मी 1 जोडी पालक घेतलेली आहे, ही कापून स्वच्छ धुवून ठेवलेली आहे. इथे 3 टमॅटोची प्युरी केलेली आहे, तूप आहे, जिरा पावडर आहे, जिरा आहे, हिरव्या मिरच्या आहे, कांदा आहे, धने पावडर आहे, लाल तिखट आहे, लसूण आहे, मीठ आहे, तेल आहे, हिंग आहे आणि गरम मसाला आहे. तर चला आपण आता फोडणी घालून घेऊयात. तर इथे बघा, मी पॅन गरम करायला ठेवलं आहे. त्यामध्ये मी 3 चमचे असं तूप घातलेलं आहे आणि यामध्ये 2 चमचे आपण तेल ॲड करणार आहोत. तर हे बघा, मी तेलही ॲड केलेलं आहे. आता छान असं तेल तापून देऊया आपण आणि यामध्ये जिरं घातलेलं आहे, लसूण घातलेलं आहे. आपलं जिरं आणि लसूण असं छान असं गुलाबी रंगावर आपण परतून घेणार आहोत. तर हे बघा, आपले लसूण छान असे ब्राऊन झालेले आहेत आणि यामध्ये आपण आता कांदा ॲड केलेला आहे. तर कांदा आपण हलका असा गुलाबी होऊन देऊया आणि मिरच्याही ॲड केलेल्या आहे आणि अगदी 2-3 चिमूट असं हिंगही ॲड केलेलं आहे. तर आपला कांदा छान असं झालेला आहे. त्यामध्ये लाल मिरची पावडर, धने पावडर, जिरा पावडर, गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ यामध्ये मी ॲड केलेलं आहे. तर आता हे छान असं मिक्स करून घेऊयात. मस्त असं मिक्स झालेलं आहे. आता यामध्ये आपण 3 टमॅटोची प्युरी केलेली होती, हे टमॅटोची प्युरी घालून घेऊयात. तर हे बघा, आपल्या टमाट्यांनी किती छान असं तेल सोडलेलं आहे. तर इथे मी एका पातेलीमध्ये पाणी घेतलेलं आहे भातासाठी. तर इथे बघा, पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि मी इथे 2 चमचे एवढं मीठ घातलेलं आहे या ठिकाणी. इकडे बघूया आपण. तर इथे बघा, आपला मसालाही तयार झालेला आहे. तर यातला मी अगदी थोडासा मसाला यामध्ये काढून घेत आहे. तर हे बघा, आता यामध्ये आपण पालक ॲड करणार आहोत. तर हे बघा, मी पालक ॲड करत आहे या ठिकाणी. आता आपण पालक छान असे मिक्स करून घेणार आहोत, बघू शकता तुम्ही इथे. तर या ठिकाणी बघा, पालक छान असे मिक्स झालेले आहे आणि इकडे बघा, आता तांदूळ मी स्वच्छ असे धुवून घेत आहे. तर हे 1/2 किलो तांदूळ आहेत. तर हे बघा, तांदूळ मी फक्त धुवून घेतलेले आहे स्वच्छ असे, बघू शकता. तर हे बघा, आपली पालक बघा किती होती, केवढी झालेली आहे बघा, अगदी थोडीशीच झालेली आहे. तर आपण याला छान अशी शिजवून देणार आहोत. तर हे बघा, इथे पालक छान अशी आपली शिजलेली आहे. तर मी आता ही आपल्या डाळीमध्ये मी ही ॲड करून घेत आहे. बघा, आपली डाळ पण छान अशी शिजलेली आहे. तर हे बघू शकता तुम्ही, आपण ही डाळीत ॲड केलेली आहे, बघू शकता छान अशी मस्तपैकी. तर खूप टेस्टी लागते ही डाळ, अगदी छान चव येते ह्या डाळीला. जर तुम्ही ह्या पद्धतीने बनवणार तर लहान मुलंही अगदी आवडीने खातील, ज्याला पालक आवडत नाही तोही खाईल. तर हे बघा, आपण जेव्हा पालक शिजत घातली तेव्हा त्या ठिकाणी मीठ घातलेलं होतं. तर इथे मी अगदी थोडंसंच मीठ ॲड केलेलं आहे. तर छान असं आपलं पाणीला उकळी आलेली आहे, बघा किती छान असं गरम झालेलं आहे. तर आता इथे बघा, मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले होते ते ॲड केलेले आहे या ठिकाणी आणि आपण आता याचा भात शिजवून घेणार आहोत. तर हे बघा, भात मस्त आपला असा शिजलेला आहे, बघू शकता तुम्ही. हे बघा, छान असे शिजलेले आहे आपले तांदूळ. आता मी हे काढून घेत आहे, यांचं पाणी मी काढून घेणार आहे. तर इथे कढईमध्ये बघा, मी तेल गरम करायला घेतलं आहे 1 चमचा असं. आपण आता त्यामध्ये जिरं घातलेलं आहे 1 मोठा चमचा. आता छान असं जिरं आपलं तळतळलं की आपण त्यामध्ये आपण वाटीमध्ये काढून घेतलेला होता मसाला तो ॲड केलेला आहे या ठिकाणी. आणि या ठिकाणी आपण आता भात ॲड करणार आहोत. हे बघा, शिजवलेला आपला तांदूळ होता तो आपण या ठिकाणी ॲड करत आहोत, बघू शकता तुम्ही इथे. आणि याला आपण आता छान असं मिक्स करून घेणार आहोत. तर खूप चविष्ट लागतो हा
मसाले भात तुम्ही एक वेळा नक्कीच करा, नक्की करा। तर हे बघा छान असं मिक्स करूया आपण। तर मसाला भात बोलण्यापेक्षा याला मसाला राईस बोलूया आता आपण। तर हे बघा किती छान झालेलं आहे, मस्त असा कलरही आलेला आहे। तर इकडे बघा आपण डाळीला फोडणी घालून घेऊयात। तर इथे बघा मी कढईमध्ये एक चमचा तूप घेतलेला आहे आणि अगदीच थोडंसं असं तेल ॲड केलेलं आहे। आता तूप छान असं आपलं तापून देऊयात आणि त्यामध्ये जिरं आणि लाल मिरच, लाल सुक्या मिरच्या मी या ठिकाणी ॲड केलेल्या आहेत, बघू शकता तुम्ही इथे। आता आपलं जिरं छान असं तडतडलं की आपण त्यामध्ये लगेचच आपण काश्मिरी लाल मिरची पावडर या ठिकाणी मी ॲड केलेली आहे। काश्मिरी लाल मिरची यासाठी की आपल्या फोडणीला छान असा कलर येतो। बघा किती छान असा तडका लागलेला आहे आपल्या डाळीला, बघू शकता तुम्ही इथे। तर हे बघा आपली डाळ इथे तयार झालेली आहे, बघू शकता तुम्ही इथे। खूप चविष्ट लागते, एकदा नक्की ट्राय करा। आणि इकडे बघा आपला मसाले राईसही तयार आहे, बघू शकता तुम्ही। खूप चविष्ट लागतं हे दोघंही, आणि हे दोघांचं कॉम्बिनेशन अगदी खूप छान लागतं। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।